नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे। शहरात चार चाकी तर काय पण दुचाकी वाहन चालवणे देखील अवघड झाले। शहरात बाजार वाढले मात्र पार्किंगची व्यवस्था नसल्याने लोकांना रस्त्यावरच वाहन उभी करावी लागतात। परिणामी शहरात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे। एकीकडे हे चित्र असताना शहरात पार्किंगची व्यवस्था उभारण्याचे सोडून त्या पार्किंगसाठी आरक्षित जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे काम सत्ताधारी आणि पालिका प्रशासन करतंय असा आरोप शिवसेनेने केलाय। शहरातील अनेक पार्किंगचे भूखंड हे मागच्या दाराने ठराव करून व्यावसायिकांना दिल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे अनेक भूखंडांच्या संशयित व्यवहारामुळे त्यांची चौकशी सुरू असून देखील महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे धाडस केलंय। मुळात असं आहे की नाशिक शहरातले अत्यंत महत्त्वाच्या मोक्याच्या ठिकाणी असलेली आरक्षण, मग ती पार्किंगची असतील, ती खेळाच्या उद्यानांची असतील, ती मैदानांची असतील, शॉपिंग सेंटरची असतील, बेघरांसाठी घरांची असेल, ही आरक्षणं थेट बिल्डरांच्या घशात घालण्याचं काम दुर्दैवानं नाशिक महापालिकेच्या प्रशासनानं केलंय असा मी आरोप करतो। 33 अकोमोडेशन रिझर्वेशन, ज्याला आपण समावेशक आरक्षण, ह्या गोड सदराखाली 33 महत्वाच्या ठिकाणची आरक्षणं ह्या बिल्डरांना देण्यात आली। यामध्ये याचा जर आपण रिझल्ट पाहिला, वस्तुनिष्ठ अहवाल, जो नाशिक महापालिकेचा अहवाल काय सांगतोय, या अहवालामध्ये 33 पैकी बोटावर मोजण्या इतकी आरक्षणं फक्त ज्यात महापालिकेला किमान त्याचा मोबदला मिळाला आहे, बाकी सर्व आरक्षणांमध्ये नाशिक महापालिकेचं नुकसान झालंय, नाशिक महापालिकेची फसवणूक झालेली आहे। दुसरीकडे महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती मात्र याबाबत अनभिज्ञ आहेत। अशा प्रकारे जर ठराव होत असतील तर त्यांची चौकशी केली जाईल असं उत्तर स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिलंय। महापालिकेच्या या टीपीमध्ये या आपल्या पार्किंगसाठी ज्या रिझर्वेशन ठेवलेले आहेत, जवळपास 33 रिझर्वेशन असे आहेत, ते डेव्हलप झालेले आहे। ज्या ठिकाणी असे रिझर्वेशन डेव्हलप झालेले, परंतु त्यांनी कारवाईच्या भीतीने ज्यांनी कंप्लेशन घेतलेले नाही आणि महापालिकेच्या ताब्यातही ज्यांनी दिलेले नाही, अशा सगळ्या बिल्डरवर तातडीने कारवाई करण्याची अपेक्षा महापालिकेकडून निश्चित आहे आणि तशी केली जाईल। नाही नाही, त्या त्यावेळी जे जे अधिकारी महापालिकेत कामाला असतील आणि त्यांनी समजा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं असेल, निश्चितपणे महापालिका आणि आयुक्त साहेब कारवाई करतील हे निश्चित आपल्याला सांगतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेत असल्याची घोषणा केली। नाशिकला स्मार्ट सिटी बनवण्यासाठी विशेष कक्ष देखील महापालिकेत स्थापन करण्यात आलाय। प्रत्यक्षात मात्र मूलभूत अडचणींना सोडवण्यापेक्षा महापालिकेच्या आरक्षित जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा घाट घातला जातोय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी किमान नाशिकच्या भविष्याचा विचार करून हे उद्योग थांबावेत अशी मागणी नाशिककरांनी व्यक्त केली आहे। दिशा न्यूजसाठी प्रतिनिधी उमेश आवनकर, नाशिक।